नमस्कार मित्रांनो रात्रीशी नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे गेलो होतो कुटायला आलो रेटून गेलो होतो कुटायला तिने लावले रेटायला तर मित्रांनो आता मी तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेला सुरुवात करत आहे कालच्या भागामध्ये तुम्ही ऐकलंच असेल कालच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी मिरची कुटायला माझ्या आईनं मला पाठलं होतं अर्चनाबाईच्या मिरची कांडपावर मी मिरची काढण्यासाठी गेलो होतो मग तिथं गेल्यानंतर माझं थोडंसं मिरची कांडून झालं असेल आणि तेवढ्यामध्ये अचानकपणे लाईट गेली अर्धी मिरची तिच्या उकळामध्ये होती तर अर्धी मिरची माझ्या डब्यामध्ये होती आता पर्यायच नव्हता एक तर मला तिथं थांबता पण येत नव्हतं आणि मिरची सोडून घरी पण जाता येत नव्हतं काय करावं मी खूप दुविधा मनस्थि मनस्थितीमध्ये अडकलो होतो त्यामुळं आता माझ्याकडं दुसरा कसलाच पर्याय नव्हता मग मित्रांनो शेवटी मी तिच्या घरी जाऊन चहा प्यायचं ठरवलं अर्चनाबाई मला म्हणाली मग चल मग आपण चहा पिऊत मग चहा पिण्यासाठी मी अर्चनाबाईच्या घरी गेलो अर्चनाबाईच्या किचनमध्ये गेल्यानंतर ती मला दिव्यारती डबल मिनिंगमध्ये बोलत होती हे मी तुम्हाला अगोदरच्या भागामध्ये सांगितलंच आहे मग मित्रांनो असं घडलं की मी जेव्हा तिच्या घरामध्ये गेलो तेव्हा तिला डवचायला सुरुवात केली परंतु ती मला काहीच बोलत नव्हती उलट तिच्याकडून मला रिस्पॉन्सच मिळत होता त्यामुळं माझं मनोधैर्य थोडंसं वाढलं होतं मग मी हळूहळू तिच्या आहारी जाऊ लागलो तिला हळूहारपणे पाठीमागून जाऊन मी डवचू लागलो तिला दाबू लागलो परंतु ती मला काहीच बोलत नव्हती उलट ती मला जास्तच प्रतिसाद देऊ लागली होती मित्रांनो मग तिनं मस्तपैकी चहा बनवला चहा पी पिल्यानंतर मी तिला तिथे ती तिच्या ती बेडरूमकडे ओढू लागलो तशी ती मला म्हणाली काय करायचं आहे तुझ्या मनात तसं मी तिला पाठीमागून मिठी मारली ती चहा शोधत होती तर मी तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली होती ती मला प्रतिसाद देत होती मग मी हळूहळू तिचे आंबे दाबायला सुरुवात केली तिच्या कपड्याच्या वरून वरून मी तिच्या आंबे होतो ती हसू लागली होती मला वाटलं होतं ती माझ्यावर रागवेल ती ओरडेल परंतु असं काहीच घडलं नाही मग मी तिचे आंबे दाबत असतानाच तिच्या जम्पराची खालची बटनं काढायला सुरुवात केली खालची दोन बटन काढल्यानंतर वरचं बटन निघाला नेहमीप्रमाणे मला त्रास होऊ लागला ह्या वेला। महिलांचं एक मला कळत नाही खालचे दोन बटन निघतात परंतु वरचं बटन का निघत नसावं असा विचार केला आणि तिला म्हणलो काय अर्चना बाई खालचे तर दोन बटणं निघाली पण वरचं बटन निघालंच नाही आणि असं मला बऱ्याच वेळा होते तर ती मला म्हणाली आतापर्यंत खरं खरं सांग की ती महिलांना ठोकलंस तर मी म्हणालो पाच सहा जणांना ठोकलो असेल मग ती मला म्हणाली आतापर्यंत कुणाकुणाला ठोकलंच माझ्या ओळखीतलं मला माहीत आहे का तिची गिरणी तिची गिरणी आणि मिरची कांडप माझ्याच गल्लीत होतं त्यामुळं माझ्या गल्लीतल्या सर्व महिलांना आणि स्त्रियांना तीसुद्धा माझ्याप्रमाणे चांगल्या प्रकारे ओळखत होती मग मी तिला गल्लीतील काही महिलांची नावं सांगितली तसं तिनं तोंडात बोट घालून घेतलं आणि ती मला म्हणाली अरे त्या गल्लीतल्या सुकराला पण ठोकला आहेस का तू मी म्हणालो हो सुकरीला पण मी ठोकला आहे मग ती म्हणाली काय बाई आहे मला तर म्हणली की मी आतापर्यंत माझ्या नवराशिव कोणाला हातच लावू दिला नाही आणि तुझ्याकडून मात्र मधमास्तपणे ठोकून घेतली बरोबर आहे ना मी म्हणालो हो तिनंच मला ठोकायला शिकवलं तीच मला ठोकायला लावते आणि बऱ्याच वेळा मी तिला ठोकून काढतो माझी इच्छा झाली आणि माझी जरी इकडं तिकडं कुठं सोय होत नसेल तर मी सुकरीकडे जात असतो मग ती मला म्हणाली आता तुला सुकरीकडे जायची गरज नाही ही अर्चना आता नेहमी तुझ्यासाठी तयार असेल तू कधी पण हिला येऊन ठकू ठोकू शकतोस आणि तुला काही पाण्याचा प्रश्न लागला तरीसुद्धा तू मला बिनधास्तपणे सांगू शकतोस आणि मागू शकतोस मग मी म्हणालो ठीक आहे मग ती मला म्हणाली आता इथं काही नको चला आता बेडरूममध्ये जाऊ मग तिने मला बेडरूममध्ये घेऊन गेलं ती मला म्हणाली मी गल्लीतल्या बऱ्याच महिला माझ्याकडे दळण दळायला आणि मिरची कुटायला माझ्याकडे येत असतात त्यांच्याकडून बऱ्याच वेळा मी तुझ्याबद्दल ऐकलं आहे तो जात्यार खूप मोठं आहे हे सुद्धा मी ऐकलं आहे माझ्याकडं मिरची कुटाला आलेल्या तीन चार महिला खूपच संतुष्ट आहेत आणि त्या तुझ्यावर खूप खुश आहेत मग मी म्हणालो कोण कोणाबद्दल बोलते आहेस तू तर ती म्हणाली ती बायना नावाची बाई आहे ना त्या बायणाला पण तो मागून आणि पुढून दोन्ही बाजूनी खूप मदमस्तपणे ठोकला आहेस असं ती म्हणत होती तिला दोन दिवस चाला येत नव्हतं असं ती मला म्हणत होती तर मी तिला म्हणालो हो अर्चनाबाई बरोबर आहे मी तिला पाठीमागून ठोकलो ना ती सुरुवात होती आणि पाठीमागून ठोकल्यामुळे माझा हत्यार खूपच तिच्या होलामध्ये अडकलं होतं आणि मोठ्या मोठ्या हाताचे गावरान दणके खाल्ल्यामुळे तिला चला येत नव्हतं ही मात्र गोष्ट शंभर टक्के खरी आहे मग ती मला मला म्हणाली आज तू मला पण मागून आणि पुढून दोन्ही बाजूनं ठोकायचं आहे तयार आहेच ना तर मी म्हणालो हो हो अर्चनाबाई मी तयार आहे मग मी तिला घेऊन बिनधास्तपणे तिच्या बेडरूममध्ये गेलो तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर तिचं बेडरूम खूप सुसज्ज होतं गिरणीचा आणि मिरची कांडपाचा पैसा भरपूर होता शेतीपाडी पण भरपूर होती आणि हे घरूनच एकदम गर्भश्रीमंत कुटुंब होतं त्यामुळं पाण्याची काहीच अडचण नव्हती घरामध्ये खूप मोठा सोफा टाकला होता मोठा हॉल होता हॉलच्या पलीकडच्या बाजूला तिचं बेडरूम होतं त्यामध्ये वेगवेगळ्या काही मूर्ती व काही पेंटिंग्स लावलेल्या होत्या त्याच्यामुळे तर आणखीन मोहून जात होतं खूप मस्त मजा येत होती मग मी तिला पलंगावर घेतलं म्हणजे तिच्या दिवाणवर घेतलं तिला तिच्या दिवाणवर घेऊन मी मस्तपणे माझं तोंड तिच्या तोंडात घातलं आणि तिला तिचे ओठ चोकायला सुरुवात केली तिचं जसं मी तिच्या ओठाचं रसपान करू लागलो मित्रांनो तसं मला जास, जास्त जास्त मजा येऊ लागली होती आता मी एकदम चेकाळून जाऊ लागलो होतो मग मी हळूहळपणे तिच्या अंगावरील एक करून सर्व काही सर्व कपडे काढून टाकायला सुरुवात केली काही वेळातच ती पूर्णपणे नागळी झाली मग मीसुद्धा माझ्या अंगावरील संपूर्ण कपडे हळूहळू हळूहळू काढू लागलो मी नेहमी जशी वापरतो तशी ढगडी चड्डी आज पण माझ्या अंगावर होती माझी ती ढगडी चड्डी बघून मला म्हणाली अरे वाघाचा पिंजरा खूप वेगळा आहे मग मी म्हणालो म्हणजे काय तर ती म्हणाली वाघ या पिंजऱ्यात राहतो ना तुझा मी म्हणालो मला समजलं नाही ती म्हणाली मला बऱ्याच महिन्याने सांगितले तुझा हत्यार खूप मोठा आहे परंतु तु तुझ्या तुझ, अंगावर जी चड्डी घालतोस ती खूप वेगळी आहे दादा कोंडक्यासारखा दिसतोस तू तेव्हा मी हसू लागलो मग मी म्हणालो जगापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे आणि मला त्या फिटिंगच्या नवीन स्टाईलच्या चड्डी आवडत नाहीत त्यामुळं मी ह्या अशा प्रकारच्या चड्डा वापरतो काय झाला अशी चड्डी वापरणं चुकीचं आहे का तशी ती म्हणाली नाही नाही असं काही नाही तुला जे आवडते ते तू मग माझ्या ढगळ्या चड्डीचा नाडा तिनं हळवारपणे वरून बाजूला काढला जसं तिनं माझ्या चड्डीचा नाडा ओढला तशी माझी चड्डी माझ्या पायातून खाली कळाली आणि माझं भलं मोठं लांबडं हात्यार तिच्या पुढं करू लागलो ती म्हणाली बाप रे कसला मोठा नाग आहे तुझा मग मी हसू लागलो आणि म्हणालो अर्चनाबाई ज्या ज्या महिलेला मी ठोकतो ना त्या ती प्रत्येक महिला हेच बोलते त्या प्रत्येक महिलेचं हेच वाक्य असतं तुझा नाग किती मोठा आहे तुझा नाग किती मोठा आहे आता माझा नाग आहे तेवढा आहे अगोदर मी अर्चनाबाईच्या दिवाणवर चढलो होतो मग मी हळूस दिवाणच्या खाली उतरलो तशी अर्चनाबाई मला म्हणाली काय झालं मी म्हणालो नाही वर चढायचा बेत कॅन्सल झाला ती म्हणाली काय झालं तुला नको वाटते की काय करायला तसं मी म्हणालो अगं असं काही नाही नको म्हणायचा काही प्रश्नच नाही मग ती म्हणाली मग काय झालं तर मी म्हणालो नको म्हणण्याचा उद्देश म्हणजे मी प्लॅन चेंज केला आहे तशी ती मला मला म्हणाली प्लॅन चेंज केलास म्हणजे नेमकं काय केलं आहेस मला पण सांग मला पण कळू दे काय करायचं आहे मग मी म्हणालो आता मी तुला पाठीमागून स्टार्टिंग करणार आहे ती मला म्हणाली तुला जिकडून करायची तिकडून कर कारण मला आता दम धरवत नाही मी खूप उतावळी झाली आहे मी खूप दिवसापासून तुझ्याकडून ठेवून घ्यायचा प्लॅन करत होते परंतु आणि माझी काही भेट होत नव्हती आणि तुझा नंबर माझ्याकडे नव्हता दोन तीन वेळेस तर दळण दळण्यासाठी तुझी आई आली त्यामुळं मला वाटलं होतं की काका काकूकडून का तुझा नंबर घ्यावा आणि तुला थेट बोलून घेऊन ठोकायला लावावं परंतु तो काही योग्य येतच नव्हता आणि तुझ्या आईला नंबर मी कशाच्या निमिदना मागू त्यामुळं माझ्याकडे विषय नसल्यामुळे मी तुझा नंबर घेऊ शकले नाही मी म्हणालो ठीक आहे आता मी स्वतः आलो आहे ना आता नंबरची काय गरज आहे मग मी तिला त्या पलंगाला धरून वाक वाकायला सांगितलं ती पुढे झोकून वाकून उभी राहिली मी माझं हात्यार बाहेर काढलं आता माझ्याकडे कंडोम वगैरे काहीच नव्हतं मग मी माझ्या हात्याराला हात्यारवरून थोडासा हात फिरवला आणि तिच्या हातामध्ये दिलं तिनं ती हत्यार हातात घेतलं आणि पाठीमागच्या बाजूनं तिच्या मागच्या होलावर लावू लागली परंतु आता डायरेक्टली मागच्या होलामध्ये कसं काय हात्यार जाणार मला पण थोडंसं कोडं पडलं होतं परंतु थोड्याच वेळात मी एक शक्कल लढवली मी माझं हत्यार पाठीमागून तिच्या समोरच्या फाकीमध्ये घातलं तिची फाक अगोदरच बाजूला लागली होती कारण अगोदरच मी अर्ध तास तिच्यासोबत फोरप्लेचा खेळ खेळ केला होता तिला तापून तिला चोळून दाबून मस्त गरम केली होती मी माझं तोंड तिच्या तोंडात घालून तिच्यासोबत भरपूर वेळ खेळलो होतो त्यामुळं तिची महिना आता पाजरू लागली होती तिथं संपूर्ण चिपचिप ओलं झालं होतं ते ओलं चिपचिप पदार्थ मी माझ्या सामानावर लावला आणि तिच्या पाठीमागच्या होलावर पण तिथलीच लाळी लावली आणि ते जेलिप्रमाणे काम करू लागलं मी हळवर पण माझा हत्यार आत ढकलू लागलो मग तिच्या गांडीचं भोग थोडंसं संकुचित होतं थो थो। त्यामध्ये माझं हात्यार काही घुसत नव्हतं मी म्हणालो अर्चनाबाई कसं करायचं आत्तर तर नाही ना मग ती हसू लागली आणि म्हणाली आत्तापर्यंत त्याचं उद्घाटन झालंच नाही आत कसं जाणार मग मी पण हसू लागलो आता काय करायचं मला काही समजत नव्हतं मित्रांनो मग थोडा वेळ मी थांबलो आणि माझं हत्यार तिच्या पुढच्या भोकामध्ये घातलं आणि आत बाहेर करू लागलो मस्तपैकी मला मजा यायला लागली होती तिचं शरीर खूपच फिट होतं तिने तिचं शरीर खूप मेंटेन केलेलं होतं मला आश्चर्य वाटत होतं की तिचं शरीर एवढं फिटिंग असेल असं मला वाटलं नव्हतं परंतु तिचे गुबगुबित गाल तिची मोठी घाण अशा बऱ्याच गोष्टी अशा होत्या की माझं मन मोहून जात होतं मग काही वेळ तसंच मी तिच्यासोबत काम क्रीडा केली त्यानंतर तिच्यासोबतची काम क्रीडा मी आता माझं हात्यार बाहेर काढलं आणि तिच्या पाठीमागच्या हॉलावर ठेवलं आता ते पूर्ण चिपचिपीत झालं होतं एकदम ओलं सरसरीत झालं असल्यामुळं ते तिच्या पाठीमागच्या हॉलामध्ये हळूहळू घुसू लागलं मग मी तिला म्हणलो अर्चनाबाई तुमच्या हॉलाला थोडं फाकवा ना माझा बाबू आतमध्ये घालू द्या मग ती मला म्हणाली ठीक आहे मग तिने तिच्या दोन्ही हाताच्या बोटाच्या सहाय्यानं तिचं पाठीमागचं होल थोडंसरून दावलं आणि मी माझा हत्यार तिच्यामध्ये हळूवरपणे सरकावू लागलो माझा टोपा आतमध्ये घुसला तशी ती बोंबली अरे बापरे किती मोठं आहे असं ती म्हणाली परंतु मी तिचं काही ऐकून घेतलं नाही मी तसंच हळूवरपणे माझा हत्यार आतमध्ये सारू लागलो काही वेळा असंच गेला मी माझा हात्यार हळूहळू आत ढकायला सुरुवात केली होती मित्रांनो मला किती मजा येत होती याचं वर्णन मी आता इथं शब्दामध्ये करू शकणार नाही तुम्ही फक्त इमेजिन करू शकता मग मी असंच असंच करत करत आर, मा जवळजवळ माझं अर्ध सामान तिच्या फटीमध्ये सारलं आणि त्याला तिथंच थोडंसं आत बाहेर आत बाहेर करू लागलो आता मला मजा येऊ लागली होती तिला पण मजा यायला लागली होती मग तिला थोडासा त्रास होत असावा ती मला म्हणाली थोडं थांबतोस तस का तसं मी म्हणालो का काय झालंय मग ती मला म्हणाली नाही जेली थोडी कमी पडते मग मी म्हणालो म्हणजे ती म्हणाली थांब मी तेल घेऊन येते मग ती तशाच नागड्या अवस्थेमध्ये तिथून किचनकडे निघाली मी सुद्धा तिच्या पाठीमागे तसाच जाऊ लागलो तशी ती हसू लागली मला म्हणाली गाईच्या पाठीमागं सांड लागला आहे की काय तर लो हो ला ला मी म्हणालो हो आता हा सांड माझाला आला आहे आणि मी तिला किचनमध्ये जाऊन पकडलं किचनमध्ये तेलाची डब्बी होती ती ते तेलाची डब्बी तिने घेतली आणि स्वतःच्या हातावर ओतून घेऊन माझ्या सामानावरून ती लावू लागली मित्रांनो मला दम धरत नव्हता मी तिला किचनच्या कट्ट्याला टेकवलं आणि तिचे पाय फाकवली आणि तिच्या फटीमध्ये माझं हत्यार लोटलं आणि तिथंच मी तिला गावरा द्यायला सुरुवात केली आता तिच्या समोरची महिना मी ठोकून काढू लागलो होतो आता मला तिच्या पाठीमागच्या भागाचं काही विशेष लक्ष नव्हतं परंतु मी तिला समोरची बाजू मात्र मस्त मस्त मधमस्तपणे ठोकू लागलो होतो काही वेळ तसाच झाल्यानंतर ते तो तेलकट हात्यार मी तिच्या पाठीमागच्या हॉलामध्ये घातलं आणि त्यावरून आणखीन थोडंसं तेल ओतलं आणि तिला तिथंच ती आणखीन गौरांनदनकी द्यायला सुरुवात केली मित्रांनो तिच्या अंगावर अगोदरच थोडं बहुत पीठ सांडलेलं होतं त्यामध्ये हे तेल आता एकदम मस्त त्या खोलीमध्ये म्हणजे किचनमध्ये पचक 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 असा मस्त माझ्या आवडीचा आवाज गुंजू लागला होता मित्रांनो ती मिरची कांडप करताना जशी लयात येत होती तसं आता या कार्यक्रमामध्ये सुद्धा ती एकदम तालबद्ध आणि लयबद्ध पद्धतीमध्ये हालत होती मग मी तिला म्हणलो मिरची कुठता असताना तो दांडा पण असाच हलतोय ना मग ती हसू लागली चाब चाबरा कुठला चावट तो खूप चावट आहेस असं मला म्हणाली मग मी तिला वाकडी केली आणि तिथं आणखीन ठोकू लागलो तशी ती मला म्हणाली पाणी पण इथं सांडणार आहेस का तर मी म्हणालो हो त्याला काय पाणी इथं सांडलं काय पलंगावर सांडलं काय गादीवर सांडलं काय कुटुंब पा सांडलं पाणी आणडायचं आपल्याला फक्त पाणी सांडण्याशी सा, म्हटलं मित्रांनो ही कथा माझी एकदम संपूर्णपणे सत्य आहे आणि माझ्या जीवनाशी संपूर्णपणे निगडीत आहे त्यामुळं ही कथा तुम्हाला माझ्या चॅनलशिवाय इतरत्र कुठंसुद्धा ऐकायला किंवा वाचायला सुद्धा मिळणार नाही मग असं घडलं की मी तिला त्या दिवशी तब्बल दोन वेळेस ठोकून काढलं मग ती मला म्हणाली मला तू खूप संतुष्ट केलंस माझ्या नावरनं आजपर्यंत मला अशा पद्धतीमध्ये कधीच ठोकलं नाही मग मी म्हणालो खुश तर झालीस ना ती म्हणाली हो मी खूप खुश झाली आहे मित्रांनो आता अर्चना खूप खुश झाली होती ती मला म्हणाली तुला दुसरं पण कोणी पाहिजे असेल तर मला सांग परंतु माझी एक आटा आहे मग मी म्हणालो काय आटा आहे सांग ना ती मला म्हणाली माझ्याकडे अनेक महिला येतात दळण दळण्यासाठी त्या बऱ्याच महिलांना तू ठोकू शकतोस परंतु त्याआधी तुला मला संतुष्ट करावं लागेल मी म्हणालो ठीक आहे तुझ्याकडे कधी पण कुठली महिला असेल आणि तिला ठोकून घ्यायचं असेल तर तू बिंदास्तपणे मला बोलू शकतेस आणि तुम्हा मी तुम्हा दोघींना ठोकून मोकळं करेन मग ती मला म्हणाली उद्या काही नाही पण परवाच्या दिवशी गुरुवार आहे मग परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुला यायला जमेल का मी म्हणालो हो कुठे यायचं आहे ती म्हणाली आमच्या शेतामधल्या फार्महाऊसवर तू येऊ शकतोस का मी म्हणालो का तर ती म्हणाली माझी एक पाहुणे येणार आहे ती खूप खाजाड आहे आणि तिला पण ठोकून घ्यायला खूप आवडतं ती परवाला आली की मग मी तुला बोलून घेते आमच्या दोघींना तू एकत्रित ठोकू शकतोस का मी म्हणालो हो का नाही ठोकू शकणार मस्तपैकी तुम्हा दोघींचं दोन दोन वेळेस मी पाणी काढून देईन मग ती म्हणाली वा मग याच गोष्टीची वाट पाहत होते आमच्या दोघींना एकत्रित ठोकून घ्यायची खूप दिवसापासून इच्छा होती परंतु असा मर्द्र आंगडागडी मला कधी मिळालाच नाही माझ्या नवऱ्याकडून तिला मी एकदा ठोकायला लावलं होतं परंतु माझा नवरा मलाच संतोष करू शकला नाही ती तर बिचारी तडबड तशीच राहिली तेव्हापासून ती चार वर्ष झाली माझ्याकडे आली नाही आता उद्या परवा येणार आहे ती आली की मग आपण शिज लावू माझ्या फार्म हाऊसवर कोणीच नसणार आहे त्या दिवशी आपण तिथे शिज लावू मी ठीक आहे असं म्हणालो मित्रांनो त्यानंतर फार्म हाऊसवर आमची ट्रिपल ठोकाई कशी झाली हे तुम्हाला त्या दिवशीच्या कथेमध्ये म्हणजे कथेच्या पुढील भागामध्ये निश्चितपणे ऐकायला विसरू नका ते, ते तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल मित्रांनो धन्यवाद आपण माझी मनापासून कथा ऐकलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे चला बरे, तर मग आजच्या कथेला तर एक लाईक बनतच नाही यार एवढी मेहनत करून मी तुमच्यासाठी कथा बनवतो आहे आणि तुम्ही साधं लाईक करत नाहीत माझे बरे बरेच मित्रमंडळी असे आहेत की ते कथेला लाईक करत नाहीत कथेची मजा तर घेत आहेत पण परंतु लाईक करत नाहीत आणि असे कित्येक माझे रसिक मित्र आहेत ते कथेला चटकन लाईक करतात चला तर मग आत्तापर्यंत आपण लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि हो सबस्क्राईब जर आपण अगोदरच केला असेल तर आपले आभार आणि आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या एकदम मधमस्त आणि खरोखरच्या रियल स्टोरीज ऐकायला मिळतात धन्यवाद मित्रांनो